नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BCOM सेमिस्टर 3 चैप्टर नंबर 2 प्रॉफिट्स प्रायर टू इनकॉर्पोरेशन प्रॉब्लम नंबर 5 एक्साइड प्राइवेट लिमिटेड एदलाबाद। विद्यार्थी मित्रांनो, हे निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातील प्रॉब्लेम आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिलेबस आहे। या अगोदर 4 प्रॉब्लेम चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। हा 5वा प्रॉब्लेम आपण बघतोय। यानंतरही आणखीन एक शेवटचा प्रॉब्लेम राहतोय, तो नेक्स्ट डेला, यानंतरच्या नेक्स्ट डेला अपलोड होईल। आपण बघतोय प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिकमधला 5वा प्रॉब्लेम। आता प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनमध्ये एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाला ॲक्वायर करत असतो, एखादा रनिंग बिझनेस घेत असतो, दोघांचा त्या ठिकाणी मिळून एक नवीन व्यवसाय सुरू होतो आणि मग त्याचा जो व्यवसाय ॲक्वायर केल्यापासून तर प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात होईपर्यंतचा जो कालावधी असतो त्याला आपण इनकॉर्पोरेशन प्री इनकॉर्पोरेशन म्हणतो। आणि व्यवसाय प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर तुमचा जे इयर एंड आहे तोपर्यंतचा जो कालावधी असतो त्याला पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणतो। तर आता या ठिकाणी आपण हा प्रॉब्लेम बघूया। एक्साइड प्रायव्हेट लिमिटेड एदलाबाद वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 30 जून 2018 त्यांचं इनकॉर्पोरेशन झालेलं आहे। म्हणजे प्रत्यक्ष दोघांचं एकत्रीकरण 30 जून 2018 झालंय। टू टेक ओव्हर रनिंग बिझनेस विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018। आणि एक्साइड लिमिटेड ने या ठिकाणी एक रनिंग बिझनेस ॲक्वायर्ड केलेला आहे। कधी ॲक्वायर्ड केला? तो 1 एप्रिल 2018। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 वॉज ॲज फॉलोज। त्यांचा जो इयर एंड आहे 31 मार्च 2019 आहे। आपल्याला हे दिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड। यानंतर आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। आता आपण सुरुवातीला यातला कोणता ॲटम कोणत्या रेशोमध्ये आपल्याला या ठिकाणी ॲलोकेट करायचं आहे ते बघूयात। तर या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट हा जो असतो आपण तो सेल्स रेशोमध्ये ॲलोकेट करत असतो, त्याचं वाटप करतो। त्यानंतर बाय रेंट, रेंट हे ए म्हणजे ॲक्च्युअल, काही जर ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर त्याला आपण ॲक्च्युअलमध्ये ॲलोकेट करतो। म्हणजे ॲक्च्युअल जो रेशो त्या ठिकाणी आपला निघेल त्यानुसार त्या ठिकाणी ती रक्कम ॲलोकेट करतो। ही झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे ॲटम आहेत ते कसे आपण ॲलोकेट करणार आहे तर त्यामध्ये बघूयात। टू कमिशन ऑन टर्नओव्हर आहे सेल्स रेशोमध्ये, म्हणजे जे ॲटम सेल्सशी रिलेटेड असतात ते सेल्स रेशोमध्ये ॲलोकेट करतो। आणि जे ॲटम फिक्स एक्सपेन्सेस असतात ते आपण टाईम रेशोमध्ये ॲलोकेट करतो। टू रेंट अँड टॅक्सेस आहे, याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून याला आपण ॲक्च्युअलमध्ये ॲलोकेट करणार। याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, त्याची वर्किंग नोट बनवायची आहे आपल्याला। टू ॲडव्हर्टाईजमेंट हा फिक्स खर्च आहे, ॲडव्हर्टाईजमेंट हा सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेल्स रेशोमध्ये ॲलोकेट करणार। ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर्स, म्हणजे हा व्यवसाय सुरू झाल्यानंतरचा खर्च आहे म्हणून पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये घेणार। त्यानंतर टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग हा फिक्स खर्च आहे, फिक्स एक्सपेन्सेस आहे म्हणून टाईम रेशोमध्ये। टू ब्रोकरेज सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेल्स रेशोमध्ये। टू मॅनेजमेंट सॅलरी फिक्स एक्सपेन्सेस आहेत टाईम रेशोमध्ये। टू टेंडरिंग एक्सपेन्सेस सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेल्स रेशोमध्ये ॲलोकेट करणार। त्यानंतर पुढे जाऊया आपण। टू रेपेअर्स टू बिल्डिंग फिक्स एक्सपेन्सेस आहेत टाईम रेशो। टू बॅड डेट्स, याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून ॲक्च्युअल म्हटलं आहे। टू बॅड डेट्स प्रोव्हिजन, आता हा व्यवसाय सुरू झाल्यानंतरचा म्हणजे पोस्ट इन कॉर्पोरेशन पिरियडमधला या ठिकाणी हा खर्च आहे म्हणून डायरेक्ट आपण याला पोस्ट म्हटलं आहे। आणि टू अलाउन्सेस टू डेटर्स हा सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून हा ॲटम आपण सेल्स रेशोमध्ये ॲलोकेट करणार। त्यानंतर ॲडजस्टमेंट आहेत, कोणत्या ॲडजस्टमेंटचे काय इफेक्ट होतात ते पण आपण या ठिकाणी अगोदर ॲडजस्टमेंट वाचतो नंतर ॲडजस्टमेंट या ठिकाणी त्याच्यावरच्या वर्किंग नोट आपण बघूयात। द अकाउंट्स ऑफ द कंपनी डिस्क्लोज द फॉलोइंग फॅक्ट्स। पहिली ॲडजस्टमेंट आहे ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर फ्रॉम जुलै 2018 वॉज डबल दॅन दॅट द प्रिव्हियस मंथ। म्हणजे जुलै 2018 नंतरचा जो पिरियड आहे
म्हणजे त्याला आपण पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणतो, त्याच्यामध्ये आपला जो टर्नओव्हर आहे, जो सेल्स आहे, तो डबल झाला आहे. त्यानंतर रेंट अप टू 30 जून 2018 वॉज पेड ॲट ₹200 पर मंथ. 30 जून 2018 पर्यंतचं जे रेंट पेड करायचं आहे ते ₹200 पर महिन्याप्रमाणे करायचे, बाकी राहिलेल्या महिन्यामध्ये. अँड देअर आफ्टर इट वॉज इन्क्रीज्ड बाय ₹50 पर मंथ, आणि बाकी राहिलेलं जे आहे ते ₹50 मंथ प्रत्येक महिन्याला वाढून त्या ठिकाणी आपल्याला रेंट पेड करायचे. याची वर्किंग नोट बघू आपण, मग लक्षात येईल. बॅड डेब्ट्स ऑफ ₹1050 वेअर रिलेटेड टू सेल्स अफेक्टेड बिफोर रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनी. म्हणजे ₹1050 जे आहे ते थोडक्यात व्यवसायाचं प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या अगोदरचं आहे, म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये ₹1050 आहे. बाकी जेवढी काय बॅड डेब्टची राहिलेली रक्कम असेल ती पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये जाईल. आणि रेंट रिसिव्ड वेअर डायरेक्टली प्रपोर्शनेट टू टाईम फॅक्टर, आणि जे रेंट रिसिव्ड आहे ते रेंट आपल्याला डायरेक्ट टाईम फॅक्टरमध्ये म्हणजे टाईम रेशोमध्ये ॲलोकेट करायचे. चला वर्किंग नोट बघूयात. प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय बनवायचं सांगितलं आहे ते या ठिकाणी आपल्याला दिले बघा. यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट प्रॉफिट फ्रॉम युअर टू अँड पोस्ट इन कॉर्पोरेशन शोईंग द बेसिस ऑफ अपॉर्शनेट व्हॉट अकाउंटिंग एंट्री मे बी पास फॉर द ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट फ्रॉम युअर टू अँड पोस्ट इन कॉर्पोरेशन. आपल्याला या ठिकाणी प्री इन कॉर्पोरेशन पिरियडचं या ठिकाणी हे स्टेटमेंट बनवायला सांगितलं आहे, आणि जो तुमचा प्रॉफिट त्या ठिकाणी सर्वात शेवटी फाइंड आउट होतो आहे त्याच्यामध्ये एक जर्नल एंट्री बनवायला सांगितलेली आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं या ठिकाणी प्री इन कॉर्पोरेशन पिरियडमध्ये किती प्रॉफिट जातो आहे आणि पोस्ट इन कॉर्पोरेशन पिरियडमध्ये किती प्रॉफिट जातो आहे त्याची शेवटची एक जर्नल एंट्री आहे, ती जर्नल एंट्रीसुद्धा आपण प्रॉब्लेममध्ये बघणार आहोत. आता सॉल्युशनला सुरुवात होते. आपल्याला काही वर्किंग नोट बनवायच्यात. त्यातली पहिली वर्किंग नोट या ठिकाणी आपण बघू. याच्यामध्ये आहे इम्पॉर्टंट डेट्स. मित्रांनो, तुम्हाला जर डेट माहिती असतील तरच तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येईल. वर्किंग नोट नंबर फर्स्ट, इम्पॉर्टंट डेट्स. आता डेट ऑफ परचेस, व्यवसाय कधी परचेस केला, तर 1 एप्रिल 2018. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन, दोन व्यवसायांचा मिलाप, दोन व्यवसायांचं एकीकरण कधी झालं आहे, 30 जून 2018. आणि मग दोन व्यवसाय एकत्र झाल्यानंतरचा जो पुढचा कालावधी असतो तर त्याला आपण पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणतो. तर डेट ऑफ फायनान्शियल क्लोज, आर्थिक वर्षाचा शेवट कधी आहे, तर 31 मार्च 2019. व्यवसाय घेतला 1 एप्रिल 2018, व्यवसायाचा शेवट आहे 31 मार्च 2000, म्हणजे इयर एंड कधी आहे तुमचा 31 मार्च 2019. आणि दोघांनी मिळून त्या ठिकाणी जो व्यवसाय करायचा आहे त्याची सुरुवात 30 जून 2018 झाली. आता आपल्याला दोन रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. त्यामध्ये एक असतो टाईम रेशो आणि दुसरा असतो सेल्स रेशो. हे दोन रेशो खूप महत्त्वाचे असतात, कारण की जवळजवळ 80% रकमा आपल्याला या टाईम रेशो आणि सेल्स रेशोमध्ये ॲलोकेट कराव्या लागतात. आता कॅल्क्युलेशन ऑफ टाईम रेशो, तर या ठिकाणी आपण टाईम रेशो कॅल्क्युलेट करू. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड असे दोन या ठिकाणी पिरियड असतात. तर व्यवसाय तुमचा 1 एप्रिल 2018 पासून 30 जून 2018 पर्यंतचा जो पिरियड आहे त्याला आपण प्री इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणतो. आणि 30 जून 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंतचा जो कालावधी आहे त्याला पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणतो. तर प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये एप्रिल, मे आणि जून, 30 जूनपर्यंत म्हटलंय म्हणजे जून 3 महिने येतात, आणि जुलैपासून तर मार्चपर्यंतचे जे 9 महिने असतात ते पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये, म्हणजे 3 महिने प्री इनमधले आणि 9 महिने पोस्ट इनमधले, म्हणजे रेशो येतो 3:9:1. त्यानंतर सेल्स रेशो या ठिकाणी आहे. आता सेल्स रेशो किती येतोय ते आपण या ठिकाणी बघूयात. आता कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो, तर याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. काय सांगितलंय, द ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर फ्रॉम जुलै 2018 वॉज डबल. जुलै 2018 पासूनचं जो टर्नओव्हर आहे, जो सेल्स आहे, तो डबल झालाय. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 1 रुपये सेल आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरू. प्री इनकॉर्पोरेशन 3 महिन्यातला 3 × 1 म्हणजे 3 होतील, आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये तो सेल डबल झाला आहे, म्हणजे 9 महिने 2 रुपये. अगोदर 3 महिने 1 होता, नंतरच्या राहिलेल्या 9 महिन्यामध्ये डबल, प्रत्येक महिन्यात डबल, म्हणजे 9 महिने × 2, 9 × 2 = 18, म्हणजे 3 आणि 18 यांचा रेशो जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला तर तो 1:6 होतो. म्हणजे सेल्स रेशो किती झाला, 1:6. लक्षात आलं असेल, 1 एप्रिल 2018 पासून तर 30 जून 2018 पर्यंत
जो सेल्स आहे त्याच्या डबल सेल्स कधी झालाय, तर पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. मग पहिल्या 3 महिन्याचा सेल्स आपण 1 रुपये मानला आणि पुढच्या 2 राहिलेल्या 9 महिन्याचा सेल्स 2 रुपये मानला. मग 3 गुणिले 1 3 आणि 9 गुणिले 2 18, म्हणजे 1:6 या ठिकाणी आपला सेल्स रेशो आला आहे. त्यानंतर आणखी एक ॲडजस्टमेंट आहे अतिशय सोपी, तर रेंट रिसिव्ड वेअर डायरेक्टली प्रपोर्शनेट टू टाईम फॅक्टर. आपल्याला जे रेंट रिसिव्ड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे रेंट रिसिव्ड दिलं आहे ते डायरेक्ट आपल्याला टाईम रेशोमध्ये द्यायचं आहे. ॲडजस्टमेंट संपली म्हणजे रेंट रिसिव्ड आपण टाईम रेशोमध्ये ॲलोकेट करणार. आणखीन 2 ॲडजस्टमेंट राहिल्यात या ठिकाणी, ॲलोकेशन ऑफ रेंट अँड टॅक्सेस. आता रेंट अँड टॅक्सेसचं ॲलोकेशन बघायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेंट अँड टॅक्सेसची रक्कम दिली आपल्याला 3250, तर त्यामध्ये काय म्हटलं आहे, रेंट अप टू 30 जून. 30 जूनपर्यंतचं जे रेंट आहे, रेंट पेड आहे, रेंट अँड टॅक्सेस आहेत ते 200 रुपये पर महिन्याप्रमाणे आहे. म्हणजे प्री इनकॉर्पोरेट 30 जून 2018 पर्यंत, म्हणजे पहिले 3 महिने 200 रुपये प्रमाणे त्या ठिकाणी रेंट अँड टॅक्सेस आहे. म्हणजे 3 महिने 200 रुपयाप्रमाणे किती झाले, 300 गुणिले 3, म्हणजे 3600 रुपये प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये झाले. त्यानंतर आता पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 50 रुपये त्याच्यामध्ये इन्क्रीज आहे. म्हणजे जे राहिलेले 9 महिने आहेत ते काय करायचं आहे, 50 रुपये या ठिकाणी इन्क्रीज होतील, म्हणजे 9 गुणिले 250. मग 9 गुणिले 250 केलं तर उत्तर येतं 2250. एकूण रक्कम आहे 3250, त्यातले प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमधले रेंट अँड टॅक्सेस आहेत 600 रुपये, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 2250 झाले. म्हणजे 2250 अधिक 600 जर बघितलं तर तुमचे 2850 होतात. पण तुमचं एकूण रेंट अँड टॅक्सेस आहेत 3250. मग 3250 वजा 2850 केलं तर 400 रुपये राहतात. आणि राहिलेले जे 400 रुपये आहेत रेंट अँड टॅक्सेसचे ते आपल्याला टाईम रेशोमध्ये द्यायचे आहेत. मग प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये किती जातील, तर 100 रुपये आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 300 रुपये. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये टोटल रक्कम झाली 700 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये टोटल रक्कम झाली 2250. असे मिळून झाले 3250. या ठिकाणी ही ॲडजस्टमेंट संपली. त्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट आहे ॲलोकेशन ऑफ बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्टची रक्कम आपल्याला दिली प्रॉब्लेममध्ये 1550. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेब्ट्स आहेत 1550, तर त्यामध्ये बॅड डेब्ट्स ऑफ ₹1050 वेअर रिलेटेड टू सेल्स अफेक्टेड बिफोर रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनी. कंपनी रजिस्टर होण्याच्या अगोदरचा सेल्स किती आहे, 1050 रुपये. म्हणजे राहिलेला कुठं असेल, कंपनी सुरू झाल्यानंतरचा, म्हणजे 500 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये जाईल. प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये बॅड डेब्ट्स राहतील 1050 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 500 रुपये. या ठिकाणी ही पण ॲडजस्टमेंट संपली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या वर्किंग नोट झाल्यात. आता आपल्याला डायरेक्ट जायचं आहे स्टेटमेंटकडं. या ठिकाणी वर नाव टाकणार इन द बुक्स ऑफ एक्साइड प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद, स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2019. कॉलम तयार करायचे, पहिला कॉलम पर्टिक्युलर, दुसरा कॉलम बेसिस ऑफ ॲलोकेशन, तिसरा कॉलम रेशो, चौथा कॉलम टोटल, पाचवा कॉलम प्री इनकॉर्पोरेशन. त्यामध्ये पहिला कॉलम असतो एक्सपेन्सेसचा, दुसरा कॉलम असतो इन्कमचा. त्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड, त्यामध्ये पहिला कॉलम एक्सपेन्सेसचा, दुसरा कॉलम इन्कमचा. चला आता आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तसंच्या तसंच इकडं घ्यायचं, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही आहे. फक्त त्यात प्रत्येक जो आयटम आहे त्याचं काय करायचं आहे, आपल्याला बेसिस ऑफ ॲलोकेशन एका विशिष्ट रेशोमध्ये ती रक्कम आपल्याला फक्त प्री इनकॉर्पोरेशनमध्ये किंवा पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये ॲलोकेट करायची, एवढंच आहे. या प्रॉब्लेममध्ये वेगळं काहीच नाही आहे. आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी ही तुमची इन्कम बाजू आहे, एवढी ग्रॉस प्रॉफिट दिला आहे. ग्रॉस प्रॉफिट सेल्स रेशोमध्ये ॲलोकेट करायचा असतो. पर्टिक्युलरमध्ये ग्रॉस प्रॉफिट म्हणणार बेसिस ऑफ ॲलोकेशनमध्ये सेल्स. आपण सेल्स रेशो कॅल्क्युलेट केला 1:6. ग्रॉस प्रॉफिटची रक्कम आहे 84,000. मग आता 1:6 कसे देणार, तर अगोदर रेशोची बेरीज करा. रेशो आहे 1:6, म्हणजे 6 आणि 1 7, 84,000 भागिले 7 केलं तर उत्तर येते 12,000. 12,000 रुपये प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये इन्कम बाजूला जातील आणि 72,000 पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये इन्कम बाजूला.
इनकम आहे म्हणून इन्कम साईडला. त्यानंतर रेंट रिसीव्ड, आता रेंट रिसीव्डवरती आपल्याला ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हटले तर रेंट रिसीव्ड आपल्याला टाईम रेशोमध्ये ॲलोकेट करायचं आहे. सोपं आहे, पर्टिक्युलरमध्ये रेंट रिसीव्ड बेसिस ऑफ ॲलोकेशनमध्ये ॲक्च्युअल म्हणणार आणि आपला टाईम रेशो किती आहे तर 1:3 आहे. मग रेंट रिसीव्डची रक्कम आहे 640, मग 1:3 म्हणजे 640 भागिले रेशोची बेरीज. 640 भागिले जर आपण 4 केलं तर उत्तर येतं 160. मग 160 × 1 प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये इन्कम साईडला आणि 160 × 3 प्री पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये इन्कम साईडला म्हणजे 480. अशा प्रकारे आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू संपली. आता आपण या ठिकाणी बघितलं तर आपला टोटल इन्कम किती आहे ग्रॉस प्रॉफिट आणि रेंट रिसीव्ड मिळून 84,640. ठीक आहे, आता आपल्याला पुढं एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे बघायचे आहेत, कोणते एक्सपेन्सेस कोणत्या रेशोमध्ये जातील. तर सुरुवातीला कमिशन टू टर्नओव्हर हे सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेल्स रेशोमध्ये ॲलोकेट करणार. सेल्स रेशो आहे 1:6, टोटल रक्कम आहे 2,100. आता 1:6 कसे जातील तर 2,100 × 7 केलं तर उत्तर येतं 300. 300 जातील प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये आणि 300 × 6 केलं तर 6×18 म्हणजे 1,800 जातील पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. त्यानंतर आहे रेंट अँड टॅक्सेस. आता रेंट अँड टॅक्सेसवरती ॲडजस्टमेंट होती म्हणून त्याला आपण ॲक्च्युअल म्हणणार. रेशोच्या कॉलममध्ये या ठिकाणी डॅश येईल. रेंट अँड टॅक्सेसची रक्कम आहे 3,250. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये बघितलेलं आहे की 3,250 या ठिकाणी 700 रुपये प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये येतात आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 2,550. त्यानंतर ॲडव्हर्टाईजमेंट, ॲडव्हर्टाईजमेंट हे सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेल्स रेशोमध्ये ॲलोकेट करणार. रेशोमध्ये 1:6 सेल्स रेशो येईल. टोटल रक्कम आहे ॲडव्हर्टाईजमेंटची 5,600. मग 800 रुपये जातील प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये आणि 4,800 जातील पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर्स, म्हणजे हा थोडक्यात व्यवसाय सुरू झाल्यानंतरचा खर्च आहे म्हणून ही रक्कम पूर्णच्या पूर्ण जाईल पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. या ठिकाणी आपण बघू शकतो ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर्स बेसिस ऑफ ॲलोकेशनमध्ये पोस्ट म्हणणार, रेशोमध्ये डॅश लिहिणार. टोटल रक्कम आहे 3,890 आणि डायरेक्ट पोस्ट इन कॉर्पोरेशन पिरियडच्या एक्सपेन्सेस बाजूला. त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग हा फिक्स खर्च आहे, जे फिक्स खर्च असतात ते टाईम रेशोमध्ये आपण ॲलोकेट करतो. डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग बेसिस ऑफ ॲलोकेशनमध्ये टाईम, टाईम रेशो आहे 1:3, रक्कम आहे 2,800. मग 2,800 कसे ॲलोकेट होणार, 2,800 तुमच्या रेशोची बेरीज 1 आणि 3 किती झाले 4, 2,800 × 4 उत्तर येतं 700. 700 रुपये त्या ठिकाणी जातील प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये आणि 700 × 3 2,100 रुपये जातील पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. त्यानंतर पुढे जाऊयात ब्रोकरेज. आता ब्रोकरेज म्हणजे कमिशन, हे कमिशन सेल्सशी रिलेटेड आहे, जे ज्या रकमा सेल्सशी रिलेटेड असतात त्या सेल्समध्ये आणि जे फिक्स खर्च असतात ते टाईम रेशोमध्ये देतो. ब्रोकरेज सेल्सशी रिलेटेड आहे, 1:6 जाईल. टोटल रक्कम आहे 350 म्हणून टोटल कॉलममध्ये 350 घेतले. 1:6 कशी जाईल तर 50 रुपये जातील प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये आणि 300 रुपये जाईल पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. त्यानंतर मॅनेजमेंट सॅलरी, आता ही मॅनेजमेंटची सॅलरी आहे, हा सुद्धा फिक्स खर्च आहे, टाईम रेशोमध्ये देणार. टाईम रेशो आहे 1:3. मॅनेजमेंट सॅलरीची रक्कम आहे 16,000. 1:3 म्हणजे 4,000 आणि 12,000, म्हणजे 16,000 × 4 केलं तर उत्तर येतं 4,000 प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये आणि 4,000 × 3 4×12 12,000 पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. त्यानंतर टेंडरिंग एक्सपेन्सेस सेल्सशी रिलेटेड आहे, सेल्स रेशो आहे 1:6, टोटल रक्कम आहे 7,000. मग 1:6 म्हणजे 7,000 होतात टोटल, 1,000 जाईल प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये आणि 6,000 जातील पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. त्यानंतर रिपेअर्स टू बिल्डिंग, आता रिपेअर्स टू बिल्डिंग आपण या ठिकाणी बघू, हा सुद्धा फिक्स खर्च आहे, टाईम रेशोमध्ये जाईल. टाईम रेशो आहे 1:3, रक्कम आहे 600 रुपये. मग 1:3 म्हणजे 600 × 4 केले उत्तर आलं 150. 150 प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये आणि 150 × 3 पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 450. त्यानंतर बॅड डेब्ट्स, याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याला आपण ॲक्च्युअल म्हटलं. रेशोच्या कॉलममध्ये डॅश येईल. बॅड डेब्टची रक्कम आहे 1,550. त्यातले 1,050 रुपये आपल्याला
प्री इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये सांगितले, म्हणून प्री इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये 1050 आणि राहिलेली रक्कम पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये 500 रुपये आले पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये. त्यानंतर सेकंड लास्ट ॲटम आहे बॅड डेप्ट्स प्रोव्हिजन. आता प्रोव्हिजन करून ठेवली, बुडीत कर्जासाठी प्रोव्हिजन केली, म्हणजे हा व्यवसाय सुरू झाल्यानंतरचा खर्च आहे. हा जाईल पोस्टमध्ये, म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये बेसिस ऑफ ॲलोकेशनमध्ये पोस्ट रेशोमध्ये डॅश रक्कम आहे 1080 आणि डायरेक्ट 1080 रुपये जातील पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये. आणि सर्वात शेवटी अलाउन्सेस टू डेटर्स. डेटर्स म्हणजे थोडक्यात आपण ज्यांना माल विकला आहे, हे सगळं सेल्सशी रिलेटेड आहे, म्हणून बेसिस ऑफ ॲलोकेशनमध्ये सेल्स येणार. सेल्स रेशो आहे 1:6, रक्कम आहे 420, मग 420 भागिले 7 केलं उत्तर आलं 60. 60 रुपये जातील प्री इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये आणि 60 गुणिले 6 = 36 म्हणजे 360 रुपये आले पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये. अशा प्रकारे या ठिकाणी सगळे खर्च आपण बेसिस ऑफ ॲलोकेशननुसार जे काही रेशो आहे त्याच्यानुसार ॲलोकेट केलेले आहेत. आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. तर सुरुवातीला आपण ही टोटल कॉलम आहे, टोटल कॉलम या ठिकाणी बघू. तर आपला जो इन्कम आहे तो इन्कम आहे 84,640. या ठिकाणी आपण बघू शकतो 84,000 ग्रॉस प्रॉफिटचे आणि रेंट रिसिव्हडचे 640 असे मिळून झाले 84,640. आता टोटल इन्कममधनं टोटल एक्सपेन्सेस मायनस केले तर टोटल एक्सपेन्सेस आहेत 44,640. इन्कममधनं एक्सपेन्सेस गेले, आपला नेट प्रॉफिट राहतो 40,000. नेट प्रॉफिट किती आला? 40,000 हा या ठिकाणी आपला नेट प्रॉफिट आहे. आता हा नेट प्रॉफिट प्री इनकॉर्पोरेशन पीरियडमधला कोणता आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमधला कोणता ते आपण बघू. तर प्री इनकॉर्पोरेशन कॉर्पोरेशन पीरियडमध्ये आपला इन्कम आहे 12,160 आणि त्यातनं हे खर्च आपण वजा केले. प्री इनकॉर्पोरेशन पीरियडमधले खर्च 8,810 जर वजा केले तर जो बॅलन्स राहतो तो आपला प्रॉफिट असेल 3,350. हा प्री इनकॉर्पोरेशन पीरियडमधला प्रॉफिट झाला, ज्याचं नेचर आहे त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणतो. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये आपला टोटल इन्कम आहे 72,480 आणि टोटल खर्च आहे 35,830. इन्कममधनं एक्सपेन्सेस मायनस केले तर प्रॉफिट राहिला 36,650 रुपये. आपला प्रॉफिट राहिला पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमधला. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये जो प्रॉफिट असतो त्याला आपण रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं असेल प्री इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये कॅपिटल प्रॉफिट असतो आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट. आपला हा प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमधला प्रॉफिट या ठिकाणी फाइंड आउट झालेला आहे. आपला नेट प्रॉफिट आला आहे 40,000 प्री इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये 3,350 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पीरियडमध्ये 36,650. अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम संपलेला आहे. हा 5 नंबरचा प्रॉब्लेम होता. यानंतर शेवटचा प्रॉब्लेम, हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर एका दिवसाने चॅनलवरती अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील, त्यासाठी बेल आयकॉन